नमस्कार, मी निकित खामनकर आणि अपना सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रहो, येत्या पुढील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट हे आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये खास करून 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज नुकताच हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलला नक्की प्रेस करा। मित्रहो, अरबी समुद्रासोबतच बंगालच्या उपसागरामध्ये कमी तीव्रतेचे कमी दाब तयार होत असल्यामुळे आपल्या राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यामध्ये खास करून 29 नोव्हेंबरपासूनच आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। 29 नोव्हेंबर रोजी साधारण आपल्याला रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर त्यासोबतच 30 नोव्हेंबर रोजी नाशिक, अहमदनगर, ठाणे, पुणे, रायगड सोबतच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासोबत 30 नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे।